टॉप 10 गव्हर्नमेंट जॉब इन इंडिया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले टॉप 10 मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, भारतात सरकारी नोकरी हे एक जवळजवळ प्रत्येक भारतीयाचे स्वप्न असेल, त्यासाठी कित्येक लोक मेहनतही घेत असतात व त्या त्या क्षेत्रातील परीक्षा देऊन प्रयत्नही करत असतात। आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत भारतातील 10 अशा सरकारी नोकऱ्यांबद्दल ज्यांची तुलना देशातील सर्वश्रेष्ठ नोकरी म्हणून केली जाते। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया देशातील नंबर 10 सरकारी नोकरीपासून। नंबर 10, रेल्वे इंजिनियर। रेल्वे इंजिनियर ही नोकरी भारतात एक प्रतिष्ठित नोकरी म्हणून ओळखली जाते। ही नोकरी मिळवण्यासाठी बी इंजिनियर म्हणजेच बॅचलर ऑफ इंजिनियर ही डिग्री प्राप्त करावी लागते। साधारणतः रेल्वे इंजिनियरची एका महिन्याची पगार ही 60,000 ते 80,000 असू शकते। या व्यतिरिक्त रेल्वे इंजिनियरला राहायला घर, ट्रॅव्हल अलाउन्स आणि वेगवेगळे इन्सेंटिव्ह सरकारद्वारे दिले जातात। नंबर 9, इन्कम टॅक्स ऑफिसर। आयकर विभागामध्ये नोकरी मिळवण्यासाठी कित्येक जण प्रयत्न करत असतात, कारण या क्षेत्रामध्ये पैशाबरोबर मान सन्मानही मिळाला जातो। एका इन्कम टॅक्स ऑफिसरचा पगार हा 60,000 ते 1,00,000 असू शकतो। या व्यतिरिक्त सरकारी गाडी, 30 लिटर पेट्रोल व 1 सिम कार्ड यांना दिले जाते। इन्कम टॅक्स ऑफिसर बनण्यासाठी SSC व CGL या दोन परीक्षा पास कराव्या लागतात। नंबर 8, सरकारी डॉक्टर। सरकारी डॉक्टरची मागणी ही नेहमीच जास्त असते, कारण सरकारी रुग्णालयात आपल्याकडे कमी पैशावर उपचार केले जातात, परंतु सरकारी डॉक्टरचा पगार हा जास्त असतो। सर्वसाधारण सरकारी डॉक्टरला 40,000 ते 50,000 रुपये एवढा पगार असू शकतो, तर सर्जनला 1,00,000 ते 2,00,000 पगार असू शकतो। नंबर 7, असिस्टंट इन मिनिस्ट्री ऑफ एक्स्टर्नल अफेअर्स। ही नोकरी एक भारतातील सन्माननीय नोकरी मानली जाते। या नोकरीत बऱ्याचदा पोस्टिंग ही बाहेर देशात होत असते। येथे एका महिन्याचा पगार हा 1,50,000 ते 2,00,000 असू शकतो। ही नोकरी मिळवण्यासाठी SSC व CGL या दोन परीक्षा पास कराव्या लागतात। नंबर 6, सायंटिस्ट। इस्रो, DRDO ह्या भारताच्या संशोधन संस्था आहेत। अशा ठिकाणी वैज्ञानिक म्हणून जर काम केले तर आपल्याला संशोधनासह इच्छित पैसेही मिळतात। या संस्थेत काम करणाऱ्याचा पगार हा 40,000 ते 60,000 असू शकतो आणि हा पगार पोस्टसह वाढत असतो। या व्यतिरिक्त यांना परिवहन शुल्क, कॅन्टीनमध्ये विनामूल्य जेवण, राहण्यासाठी घर व प्रत्येक 6 महिन्यांनी बोनस मिळत असतो। नंबर 5, बँकिंग क्षेत्र। जेव्हा बँकिंगची गोष्ट येते तेव्हा आपल्याला RBI गव्हर्नर, प्रोबेशनरी ऑफिसर यांची नावे आठवतात। बँकेच्या नोकरीत बढती मिळवणे सोपे आहे। या व्यतिरिक्त बँक आपल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी घर देते, तसेच दर 2 वर्षानंतर 1,00,000 रुपये मुलांना शैक्षणिक खर्च म्हणून देत असते। यांचा वार्षिक पगार हा 18,00,000 असू शकतो। नंबर 4, युनिव्हर्सिटी प्रोफेसर। मित्रांनो, असं मानलं जातं की शिक्षण देणं हे जगातील सर्वोत्तम व शांत काम आहे, म्हणून कोणत्याही सरकारी क्षेत्रात प्राध्यापकाची नोकरी ही चांगली असते। या क्षेत्रात पैशाबरोबर मान सन्मानही मिळाला जातो। NIT व IIT प्राध्यापकाचा पगार हा जास्त असतो। एका महाविद्यालय आणि विद्यापीठात शिकवणाऱ्या प्राध्यापकाचा पगार हा 40,000 ते 1,00,000 असू शकतो। या व्यतिरिक्त यांना सरकारकडून वैद्यकीय सेवा व निवासगृही दिले जातात। नंबर 3, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग म्हणजेच PSU। मित्रांनो, जर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टर आवडत नसेल तर PSU ही नोकरी तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे। PSU मध्ये BHEL, ONGC व IOC अशा सरकारी कंपन्या आहेत। येथे नोकरी मिळवण्यासाठी गेटची परीक्षा पास करावी लागते। PSU मध्ये काम करणाऱ्याचा पगार हा 40,000 ते 1,50,000 असू शकतो। या व्यतिरिक्त जेवणासाठी कॅन्टीन, सबसिडी, लॅपटॉप, पेट्रोल अलाउन्स हे सरकारद्वारे मिळाले जाते। नंबर 2, डिफेन्स सर्व्हिस। या क्षेत्रात आर्मी, नेव्ही, एअरफोर्स हे सर्व येतात। ही नोकरी एक सन्मानजनक नोकरी आहे, कारण हेच ते 3 क्षेत्र आहेत जे आपल्याला शत्रूपासून वाचवत असतात। डिफेन्समध्ये जाण्यासाठी NDA, CDS व FCCAT अशा वेगवेगळ्या परीक्षा पास कराव्या लागतात। यांचा पगार हा 50,000 ते 1,00,000 असू शकतो। नंबर 1, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस। या क्षेत्रात IAS, IPS व IFS असे मोठमोठे हुद्दे येतात। या क्षेत्रातील नोकरी ही भारतातील सर्वात मोठी नोकरी आहे। दरवर्षी बरेच लोक ही परीक्षा देत असतात, त्यापैकी तुरळकच लोक ही परीक्षा पास करतात। या क्षेत्रातील अधिकाऱ्यांचा पगार हा 2,00,000 असू शकतो। या व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना घर, ड्रायव्हर, वीज अशा सुविधाही सरकार यांना देत असते। तर मित्रांनो, या होत्या आपल्या देशातील सर्वोत्तम 10 नोकऱ्या। तुम्हाला या 10 पैकी कोणती नोकरी करायला आवडेल ते आम्हाला कमेंट करून कळवा। आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील।